कैस्पर सर या कार्यक्रमाची माहिती कार्यक्रमाची कार्यक्रमाची माहिती म्हणजे थोडंसं रिपीटेशन होईल. मी मुकुंद काकडे पत्रकार ह्याच भागात राहतो आणि आमच्या कॅशला फिरायला घेऊन येत होतो. अतिशय तिरस्कार होता पण त्यातूनच प्रेम निर्माण झालं आणि लक्षात आलं की सगळे डॉग लव्हर्स आहेत इकडे येत आहेत आणि मग ह्या डॉग लव्हर्स काहीतरी एक मोटिव्ह घेऊन आपण एकत्र काही येऊ नये म्हणून मग माझ्या डोक्यात आलं की ऑफडेला आपण डॉग लव्हर्स गेट टुगेदर करूया. अतिशय अनौपचारिक, कुठलंही ऑफिशियल वगैरे काही नाही, असं सहज यायचं, सहज जायचं, सहज शेअरिंग करायचं अशा पद्धतीचं होतं. आणि मग यातून आपल्याला काही इथे निर्माण होणारे किंवा अन्यत्र निर्माण होणारे सामाजिक काही प्रॉब्लेम्स आहेत का ते सॉल्व्ह करता येतील का म्हणून आम्ही असं ठरवलं. आम्ही सगळे एकत्र आलो, त्याच्यामध्ये काही व्हॉलेंटियर्स आहेत, प्रत्येकाकडे श्वान असलंच पाहिजे असं काही नाही. तर मग आम्ही असं ठरवलंय आता की पुण्यामध्ये जे 18 डॉग बाईट पर डे होतात तर ते आपल्याला मिनिमाइज कसे करता येतील, कारण ते सगळे निष्पाप लोकांना होतात, प्रवासी, कामगार, लहान मुलं, झोपडपट्ट्यांमध्ये रस्त्याने जाणारे लोक, ज्येष्ठ नागरिक वगैरे यांना. तर तो 18 आपल्याला 15 करता येईल का, 15 करता येईल का, 10 करता येईल का, कारण कुत्र्याला व्हॅक्सिनेशन झालेलं असतं बेबीचं, पण ते चावण्याचा जो त्रास आहे तो त्याला पुढे महिनाभर सहन करावा लागतो, त्याला इंजेक्शन घ्यावं लागतं. मग हे का चावतात, ते त्यांचा सीझन चेंज झालेला असतो, एंटिटी चेंज झालेली असते कदाचित, ते 2-4 दिवस भुकेलेले असतात आणि मग त्यांना कोणीतरी दगड मारलेला असतो, त्यांच्या एंटिटीमधून कोणतरी जोरात भरधाव वाहन घेऊन गेलेलं असतं, त्याला उचकवलेलं असतं. तर मग हे आपल्याला कुत्र्यांविषयी सहानुभूतीने बघून ह्या गोष्टी आपल्याला टाळता येतील का, येस अशा प्रकारे आमचं आहे. आणि प्रत्येक रविवारी आम्ही छोटी छोटी ऍक्टिव्हिटी ते करणार आहोत. आता येणारा उन्हाळा समजून आम्ही पाण्याची व्यवस्था या सगळ्या कॉर्नर कॉर्नरवर करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक रविवारी आणि पुढच्या 22 एप्रिलला आम्ही सगळेजण पुन्हा याच ठिकाणी जमणार आहोत. काय तुमचं नाव आणि तुमचं पुत्र कुठलं आलंय? नमस्कार, माझं नाव प्रज्ञा माने आणि ही हिंदीच आहे आणि तिचं नाव सिंगल. रोज घेऊन येत आहे ना? नाही, दर संडेला. ठीक आहे, बोलायचं त्यांना. घ्या नाव आणि त्याचं सांग. तुमची ओळख झाली नाही, झाली काय? तो ओळख देऊन नाही झाली ना. तुम्ही चांगले गोरे बांध दिसताय राव. या इकडे पुढे या, याची ऍक्टिव्हिटीज दाखवा ना एक छान पैकी. कुठली ऍक्टिव्हिटीज दाखवा ना? अरे ज्याप्रमाणे सगळे चार्ट फोडले पाहिजे. हा, ओळख सांगा. आणि हो बा, नाव सांगतो तर. नाव सांग. नाव लिओ आहे. सध्या 1.5-8 महिन्याचा आहे. आणि म्हणजे बघायला गेलं तर खूप रफ खेळतो. असं लोक बघितलं ना, आता समोरून कुठून जाणार सोसायटीतून वगैरे, तर लोक बाहेर रोड क्रॉस करून जातात. त्यांचा असं आहे की अरे जर्मन शेफर्ड म्हणजे अग्रेसिव्ह. तर म्हणजे मला हे सांगायचं आहे की सगळेच कुत्रे अग्रेसिव्ह नसतात, थोडं पाहण्यावर वगैरे फरक पडतो. सो आधी चेस करणार थोडं ते करतो. धन्यवाद. चला हो सर. मुकुल तुमचं सांगा नाव. बोला बोला. माझं नाव डॉक्टर अडसूळ आणि याचं नाव ओरो. 9 वर्षाचं आहे आणि गेली 9 वर्ष. दरवर्षी दररोज कर्जा पीएमसीच्या जे डॉग अलाउ न करण्यासाठी काल मुंबई हायकोर्टामध्ये एक हे झाली, पीआयएल झालेली आहे. आपल्याकडे काय परिस्थिती आहे? कारण बऱ्याच वेळेला आम्हाला हा प्रॉब्लेम होतो की काही जे मंडळी जी आहेत ती इथे अलाउड नाही आहे तर तुम्ही इथे आणायचं नाही. तर त्याबद्दल काही नवीन जी आर वगैरे आलं आहे का? कॅश पडतं त्यानंतर. हाय, माझं नाव आदिती आहे आणि हा कॅश आहे. 22 वर्षाचा आहे. खूप फ्रेंडली आणि प्रेमळ आहे. आणि ह्याचा एक स्पेशल गोष्ट म्हणजे ह्यांनी मला खूप चांगलं ह्युमन बनवलं आहे. मी आधी नॉन व्हेजिटेरियन होते, त्याच्यामुळे व्हेजिटेरियन झाली. ती माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट. तू व्हेजिटेरियन आहे का? मग
तो नाही आहे पण तरी मला व्हेजिटेरियन केलंय त्याच्यामुळे मला कंपॅशन वाढलंय प्राण सगळ्याच प्राण्यांबद्दल धन्यवाद कांती शेट ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल कसं वाटलं तुम्हाला जरा एक एक पाच मिनिटं आपण करणार एक थोडसे मुलाखती घेत आहेत त्या थोडसे दर महिन्याला हा कार्यक्रम राहावा आणि कंटिन्यू चालू करावा त्यामुळं प्रत्येकाच्या मनात प्रावणिक प्रेम निर्माण झालं पाहिजे धन्यवाद